हे बसले हे सगळे गोळ्या औषध वगैरे जे काही लागले असेल कुणाला ब्लड डोनेशन लोकमान्य टिळक साईन रुग्णालयाच्या वतीने ही बस इथे आलेली आहे। ब्लड डोनेशन सुद्धा या ठिकाणी करण्यात येते। ज्यांना कोणाला जर ब्लड इथे डोनेशन करायचं असेल तर डोनेट करू शकतात। या ठिकाणी मी तुम्हाला आणखी सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतो। ॲम्ब्युलन्स लागलेली आहे। हे औषधी वाटप सुद्धा या ठिकाणी खूप छानपैकी अशी व्यवस्था केलेली आहे। मी बघू दाखवतो तुम्हाला। माहिती शिक्षण व संपर्क हे सुद्धा आहे। आणि हे औषधे वाटप जर कोणाला जर प्राथमिक उपचार जर करायचा असेल तर या ठिकाणी औषधं वगैरे तुम्हाला इथून मिळू शकते। औषधाचा सुद्धा या ठिकाणी इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे। अनेक ठिकाणी असे व्यवस्थित जे स्टॉल खूप असे छानपैकी असे लावण्यात आलेले आहे। मी तुम्हाला पूर्ण स्टॉल सुद्धा दाखवणारच आहो। ॲम्ब्युलन्स या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ना 67व्या वर्षानिमित्त महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सहित मोठा लागला। खास विशेष म्हणजे ते तर तुम्हाला दाखवतच, पण महानगरपालिकेने आरोग्याविषयी जे इथे सेवा दिलेली आहे ह्या स्टॉल बघा। आरोग्याची सेवा या ठिकाणी करण्यात आली आहे। खूप असे सुंदर असे स्टॉल, बिलकुल म्हणजे हायटेक असे स्टॉल लावण्यात आले आहे। खूप म्हणजे छानपैकी तयारी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी सुद्धा छायाचित्र प्रदर्शनी लावण्यात आलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरचे छायाचित्र थोडस मी तुम्हाला छायाचित्र सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न तुम्हाला करतो। हे बघा या ठिकाणी सगळे छायाचित्राची प्रदर्शनी या ठिकाणी भरवण्यात आलेली आहे। हे तुम्हाला मी संपूर्ण छायाचित्राची प्रदर्शनी सुद्धा तुम्हाला दाखवतो। एकंदरीतच खूपच असं एक नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। एक बघा आत्ताच बिलकुल नव्याने सुप्रीम कोर्टामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा लावण्यात आला। तो जो फोटो आहे तो या ठिकाणी सुद्धा तुम्हाला बघावयास मिळणार आहे। खूप अशी एक महत्त्वाचा फोटो आणखी मी तुम्हाला दाखवतो, कारण 1956ला 6 डिसेंबर 1956चा हा जो फोटो आहे तुम्ही माझ्या मागे जे बघता हे जे चित्र आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जेव्हा निधन झालं होतं दिल्लीवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 6 डिसेंबरला या ठिकाणी आणण्यात आलं होतं आणि दादरला त्यांचे राजगुरु जे आहे त्या ठिकाणी तिथे ठेवण्यात आलं होतं। आणि म्हणजे तेव्हा लाखोच्या संख्येने देश भरातील जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहे ते डॉक्टर बाबासाहेबांचे अनुयायी डॉक्टर बाबासाहेबांना अखेरचा निरोप देण्यासाठी इथे आले होते। ते गर्दी जी आहे या ठिकाणी आपल्याला ते बघावयास मिळत आहे। आणि 7 डिसेंबरला ते याच ठिकाणी चैत्यभूमीवर हिंदू स्मशानभूमीमध्ये आणि विशेष करून बौद्ध रीतिरिवाजाप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अंत्यविधी करण्यात आलेला आहे। तो क्षण इथे या प्रदर्शनीमध्ये सुद्धा लावलेला आहे। आपण बघू शकता चिखार अशी गर्दी या ठिकाणी आपल्याला दिसत होते। कुठल्याही नेत्यांच्या निधनावर एवढी मोठी जनसमुदाय कधीच जुळली नाही, पण मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अंत्यसंस्कारावर एवढी मोठी पब्लिक जुळली होती। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा समुदाय हा खूप मोठ्या प्रमाणात आजही आहे, तेव्हाही होता। तर मी तुम्हाला एक विशेष व्यवस्था तुम्हाला या ठिकाणी जे केल्या गेलेली आहे महानगर पालिकेने म्हणजे BMCच्या वतीने ती व्यवस्था दाखवतो। ती खूप महत्त्वाची व्यवस्था मला वाटलेली आहे, कारण ती व्यवस्था म्हणजे इथे येणाऱ्यांना खास करून राहण्याची व्यवस्था केलेली आहे। म्हणजे हजारो लोक या ठिकाणी राहू शकतात। हे बघा आता तुम्ही मी तुम्हाला चित्र दाखवतो। रात्रीच्या वेळेससुद्धा इथल्या लोकांना कुठे जाण्याची गरज पडणार नाही अशी व्यवस्था या ठिकाणी करून ठेवलेली आहे। हा खूप मोठा डोम या ठिकाणी निर्माण केलेला आहे। जवळपास 10-20 हजार लोक या डोम मध्ये राहू शकतात अशी व्यवस्था केलेली आहे। आणि बाजूनेच जे आहे बाजूने आरोग्याची व्यवस्था केलेली आहे। मी तुम्हाला सगळं दृश्य हे दृश्य दाखवतो मी तुम्हाला हे डोमचं। हे बघा हा डोम जो आहे हा मोठ्या प्रमाणात जो आहे या ठिकाणी आलेला आहे। आणि या ठिकाणी सगळे जे आहे आंबेडकरी अनुयायी आता सध्या आराम करत आहे सगळं। आणि यांना जो इथे राहूनच जो कार्यक्रम आहे तो पाहता यावा
म्हणजे इथेच राहून यांना तो कार्यक्रम पाहता यावा म्हणून दोन जे आहे मोठ्या स्क्रीन सुद्धा इथे लावण्यात आलेले आहे। म्हणजे चैत्यभूमीचं दृश्य जे आहे या लोकांना इथूनच बघावयास मिळणार आहे। म्हणजे त्या चैत्यभूमीवर तिथे गर्दीमध्ये जाण्याची गरज नाही आहे। आणि विशेष म्हणून हे बघू शकता तुम्ही, फॅनची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे, लाईटची व्यवस्था केलेली आहे। मोठ्या प्रमाणात हा जो डोम इथे उभारण्यात आलेला आहे, म्हणजे जरी पाऊस जरी अचानक जरी आला तर यामध्ये काही इथल्या लोकांना त्रास होणार नाही। हे मात्र सोय जो करून दिलेली आहे ती खूप अशी छान सोय बीएमसीने या ठिकाणी करून दिलेली आहे। खूपच एक हे जे कार्य बीएमसीचं आहे हे खूप छान कार्य आहे या ठिकाणी बीएमसीनं केलेलं आहे। म्हणूनच हे मला असं दाखवायचं वाटलेलं आहे की अशी सोय नक्कीच करायला पाहिजे। बघू शकता आपण हे सगळे लोक जे आहे हे लोक या ठिकाणी आता आराम करत आहे, कारण उद्या पण या ठिकाणी त्यांना थांबावायचं आहे। म्हणून सगळे लोक जे आहे या ठिकाणी आलेले आहे आणि हजारोच्या संख्येने या ठिकाणी ते आता आराम करत आहे आणि उद्या सुद्धा याच ठिकाणी राहतील। महानगर जे बीएमसीने जे या ठिकाणी व्यवस्था केली ते खरोखरच ते वाखाणण्याजोगी व्यवस्था आहे। पोलिसांचा सुद्धा या ठिकाणी पहारा राहतोच, पण मात्र आंबेडकरी अनुयायी जे आहे ते शांत आहे। कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी वातावरण ते कुठल्याही विकार होऊ देत नाही, स्वतःच ते शांत आहे आणि सगळेच बौद्ध अनुयायी असल्यामुळे या ठिकाणी सगळं ते सुद्धा शांतीनेच या कार्यक्रमाला बघतात। तर मी तुम्हाला आणखी या मैदानामध्ये काय सोय करण्यात आली ते सुद्धा मी पुढे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। आता मी आलेलो आहो, हे सगळं बुक स्टॉल आहे आणि बुद्धिस्ट साहित्य जे आहे या ठिकाणी मिळते। मी तुम्हाला संपूर्ण स्टॉल दाखवतो आहे, हे बघू शकता। हे स्टॉल इथे आहे, इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले शाहू आंबेडकरांचे या ठिकाणी पुस्तकं मिळतात, हे तुम्हाला मी दाखवतो। आणि या बाजूला बघू शकता आपण फोटोची आहे, फोटो मिळतात, अनेक आहे, बुद्ध मूर्त्या वगैरे। आणि सर्वात जास्त म्हटलं तर या ठिकाणी साहित्याची विक्री खूप मोठ्या प्रमाणात होते, म्हणूनच पुस्तकांचे जे आहे स्टॉल मोठ्या प्रमाणात लागलेले आहे। मी तुम्हाला हे सगळे पुस्तकांचे स्टॉलच्या इकडंच घेऊन आलेलो आहे। बुद्ध मूर्त्या वगैरे जर घ्यायचे असले तर या ठिकाणी मिळते। आणि सुशोभित असं एक या ठिकाणी पिंडॉल टाकण्यात आलेले आहे, या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे। तर एखाद दिवसातच कोट्यावधीची जी आहे पुस्तकाची विक्री या ठिकाणाहून होते। त्याचप्रमाणे दीक्षाभूमीच्या मैदानाहून सुद्धा एका दिवसातच करोडो रुपयाची पुस्तकाची विक्री होत असतात, कारण जे इथे येणारा जो आंबेडकरी अनुयायी आहे तो इथून साहित्य घेऊन जातो। आणि निश्चितच सगळ्यांनी साहित्यच घेऊन गेलं पाहिजे, कारण साहित्यच आपल्याला वाचवतात। तर हे बघू शकता आपण बुद्ध मूर्त्यांचं सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे। जय भीम जय भीम जय भीम मी तुम्हाला दाखवतो आहे। आमचे वाहने साहेब आलेले आहेत नागपूरवरून आलेले, खास करून त्या चैत्यभूमीच्या मैदानावर। आणि यांचं हे म्हणजे एक यांनी वसत घेतला की भगवान गौतम बुद्धाच्या ज्या म्हणजे जे साहित्य आहे ते लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा मानस राहता। काय सांगता सांगाल बोला, बघा बाई बोला बोला काय काय बोला ना, याविषयी सांगा ना, चैत्यभूमीवर आले आहे काय सांगाल तुम्ही? हा चैत्यभूमी म्हटलं तर खूपच म्हणजे प्रेरणादायी म्हणजे ठिकाण आहे सर्व आंबेडकरी व बौद्ध जनतेसाठी। अच्छा हा, आणि चैत्यभूमीला जी काही म्हणजे इथली जी काही बीएमसी ची जी काही व्यवस्था आहे हे अतिशय चोख आणि अतिशय सुंदर अशी आहे, जी म्हणजे खऱ्या अर्थाने अशी व्यवस्था तर ती दीक्षाभूमी जी आहे नागपूरची त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होती, पण तशी व्यवस्था त्या ठिकाणी नाही। पण चैत्यभूमी हे इथले जे लोक आहेत ते खूपच जाणवत आहे। आणि या ठिकाणी जे काही साहित्याचे दुकान आम्ही जे घेऊन येतो आहे ते अतिशय लोकांना प्रेरणादायी आहे, ज्या माध्यमातून अतिशय लोकांची श्रद्धा बळकट होण्यास मदत होत आहे असं मला वाटतं। हे आमचे वाहने साहेब होते, खास करून नागपूरहून आले आणि ज्या ज्या ठिकाणी असे सोहळे होतात त्या त्या ठिकाणी ते जातात।
म्हणजे महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी जातात आणि नक्कीच या ज्या ठिकाणी बीएमसीने जे सोय या मैदानावर केलेली आहे ते खूपच छान सोय केलेली आहे. मी तुम्हाला दाखवलेलीच आहे ते सगळी काय काय व्यवस्था झाली आहे म्हणून. आणि या ठिकाणवरूनच जे आहे करोडो रुपयाची जे पुस्तक विक्री मूर्त विक्री म्हणजे बुद्धाचं जे साहित्य आहे त्याची सुद्धा विक्री होत असते. आणखी तुम्हाला मी समोर घेऊन संपूर्ण ही जी तयारी आहे दाखवण्याचा